जेवणाच्या मेनूमध्ये पालेभाज्यांसोबत डाळींना सुद्धा महत्व आहे. तर आज आपण अशा प्रकारे छान असा मऊ पांढरा शुभ्र लुसलुशीत स्पॉन्जी उत्तप्पा आणि डाळिंबाची चटणी तयार करणार आहे. सर्वांना अगदी नक्कीच आवडेल. हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ यूट्यूबला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा. फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग अशा प्रकारे छान असा मऊ लुसलुशीत पांढरा शुभ्र जाळीदार उत्तप्पा कशा प्रकारे तयार करतात पटकन रेसिपीला सुरुवात करूया. स्पॉन्जी उत्तप्प्यासोबत आपण डाळिंबाची चटणीसुद्धा तयार केलेली आहे. तर साखर न वापरताना डाळिंबाचे दाणे वापरून छान अशी चटणी तयार होते. मुलंसुद्धा आवडीने खातात. इडली किंवा डोसा तयार करण्यासाठी ज्या तांदळाचा भात अगदी मोकळा होतो त्या प्रकारचे तांदूळ आपण वापरायचे आहेत. तुमच्याकडे जर रेशनचे तांदूळ असतील तर 2 वाट्या रेशनचे तांदूळ घ्यावे, कारण हे तांदूळ खूप छान असे फुलून येतात. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावे आणि त्यामध्ये 1/2 वाटी मूग डाळ, 1 वाटी उडदाची डाळ स्वच्छ धुवून एकत्र भिजत घालावं. तांदूळ आपण 1 ते 2 पाण्याने आधी धुवून घेतले होते. आता डाळींना आपल्याला एकच पाण्याने धुवून घ्यायचं आहे, कारण डाळीमध्ये असलेले घटक बॅटर फुलवायला मदत करतात. धुवून घेतलेले डाळ तांदूळ 5 ते 6 तास भिजत घालावे. डाळ तांदूळ बघा छान भिजल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्या. डाळ तांदूळ वाटून घेताना त्यामधील पाणी वेगळ्या पातेल्यामध्ये काढून घ्या. आणि बॅटर तयार करताना तुम्हाला जर पाणी वापरायचं असेल तर डाळ तांदूळ भिजवलेलं पाणीच वापरायचं आहे, कारण त्यामुळे बॅटर छान फुलून येणार आहे. कधीही इडली किंवा डोसाचे बॅटर तयार करताना पाण्याचं प्रमाण अगदी योग्य ठेवावं. बॅटर शक्यतो घट्ट वाटून घ्यावं, कारण ज्या भांड्यामध्ये आपण डाळ तांदूळ वाटून घेतो तर त्या भांड्यातसुद्धा थोडं पाणी टाकून बॅटरमध्ये एकत्र करून घ्या. बॅटर पूर्णपणे वाटून झालेलं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात. बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकावं आणि बॅटर एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिट बॅटर छान फेटून घ्या. डाळ तांदूळ तुम्ही सकाळी भिजत टाकलेले असतील तर संध्याकाळी वाटून घ्या आणि रात्रभर वाटून घेतलेलं बॅटर झाकून ठेवा. बऱ्याचदा बॅटर थंडीमुळे व्यवस्थित फुलून येत नाही, तर अशा वेळेस काय करावं? तुमच्याकडे जर मोठा कुकर असेल तर उन्हाळ्यामध्ये कुकरमध्ये बॅटर तयार करताना शिट्टी काढून घ्या. हिवाळ्यामध्ये रिंग आणि शिट्टी दोन्ही राहू द्यायची. 5 ते 6 तासामध्ये बॅटर छान फुलून येतं. यापूर्वी इडली आणि डोशांचा व्हिडिओ तृप्तीज किचन चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्यावेळेस आपण कुकरमध्ये बॅटर फर्मेंट केलेलं होतं. आज आपण पातेल्यामध्ये बॅटर फर्मेंट केलेलं आहे. तरीसुद्धा बॅटर बघा किती छान असं स्पॉन्जी आणि जाळीदार तयार झालेलं आहे. स्पॉन्जी उत्तप्प्यासोबत आपण डाळिंबाची चटणी तयार केलेली आहे. तर चटणी तयार करण्यासाठी थोडे गरजेनुसार शेंगदाणे, 1 ते 2 हिरवी मिरची, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 वाटी डाळिंब, चवीनुसार मीठ आणि हिरवीगार कोथिंबीर हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्या. डाळिंबाच्या बिया कडक असतात म्हणून चटणी अगदी बारीक वाटून घ्यायची आहे. बरेच मुलं डाळिंबसुद्धा खात नाही तर त्यांना अशा प्रकारे छान अशी गोड चटणी नक्की तयार करून द्या. लहान मुलांसाठी चटणी तयार करायची असेल तर अगदी 1 ते 2 मिरचीचा वापर करावा. किंवा मग झणझणीत चटणी तयार करायची असेल तर मिरच्या गरजेनुसार घ्याव्या. तर अशा प्रकारे थोडं पाणी टाकून चटणी वाटून घ्यायची आहे. डाळिंबाचे दाणे अगदीच लाल नव्हते. एखाद्या वेळेस डाळिंबाचे दाणे डार्क लाल असले तर चटणीचा कलरसुद्धा त्याप्रमाणे तयार होतो. तर अशा प्रकारे छान चटणी तयार झालेली आहे. चटणीसोबत स्पॉन्जी उत्तप्पा तयार करताना तव्याला सर्वप्रथम साजूक तूप लावून घ्या. साजूक तुपामुळे उत्तप्प्याची चव अगदी अप्रतिम लागते. तूप लावून घेतलेल्या तव्यावर साधारणतः 1 ते 2 चमचा बॅटर स्प्रेड करायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उत्तप्पा तयार करून घ्या. स्पॉन्जी आणि जाळीदार उत्तप्पा तयार करायचा असेल तर बॅटर अगदी कमी स्प्रेड करावं. स्प्रेड करून घेतलेल्या बॅटरवर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर व्यवस्थित टाकून घ्यायची. गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून उत्तप्पा एका साईडने परतून घ्यायचा. उत्तप्प्याची दुसरी साईडसुद्धा छान परतून घ्यायची आहे. अशा प्रकारे छान असा चमचमीत उत्तप्पा तयार झालेला आहे. दोन्ही साईडने कांदा टोमॅटोचा वापर करून आपण उत्तप्पा तयार करणार आहे. निर्लेप तव्याला साजूक तूप लावून त्यावर कांदा टोमॅटो टाकून घेतला आहे. वरनं 1 ते 2 चमचा बॅटर स्प्रेड करायचा आहे. उत्तप्पा छान स्प्रेड झाल्यानंतर वरच्या साईडने सुद्धा कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर गरजेनुसार वापरायची आहे. गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून उत्तप्प्याची एक साईड परतून घ्या.
उत्तप्पा पटकन तयार होण्यासाठी आपण त्यावर 1 मिनिट झाकण ठेवायचं आहे. उत्तप्प्याची एक साईड परतून झाल्यानंतर वरच्या साईडने थोडं साजूक तूप टाकून छान असा दुसरी साईडसुद्धा उत्तप्प्याची परतून घ्यायची. दोन्ही साईडने साजूक तूप टाका, उत्तप्प्याची चव अगदी अप्रतिम लागते. बघा, अशा प्रकारे छान असा मऊ लुसलुशीत आणि स्पंजी उत्तप्पा तयार झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छान असा स्पंजी उत्तप्पा आणि डाळिंबाची चटणी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा. फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन आणि पौष्टिक रेसिपीसोबत.